महाराष्ट्राच्या या कारखान्यामध्ये आपल्याला देखील काम करावं लागेल. राज्याला पहिला जनतेने विश्वास राज्याला नाही या जनता माझ्याबरोबर साथ देणार. कार्यकर्त्यांचा बळी देणारा मी कार्यकर्ता नाही, कार्यकर्त्याचा मान सन्मान करणारा कार्यकर्ता. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही स्वाभिमानी शेतकरी विकास करण्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची आवश्यकता आहे. ते एवढ्यासाठी की तुमचा जीवभावाचा आपला आपल्याचा माणूस स्वाभिमान जागृत करणारा येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला एका नवे दिशेकडे नेऊन जाणारा, आपली ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारा कार्यकर्ता तुम्ही निर्माण केला. आमदार म्हणून पाहिलं, मंत्री म्हणून पाहिलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या या कालखंडामध्ये आपल्याला देखील काम करावं लागेल. आणि आपल्याला या परोपकारी लोकांनी आपले जसं हिर बाजला, हा जसा सासरवास केला, आणि म्हणून शहाजीराजे सारखे, त्याचबरोबर शहाजीराजे सारखे असेल, सचिन गावडे सारखे असेल, अनेक पुढील कालखंडामध्ये अनेक लोक आपल्या बरोबर जाणार नाही. हा विचार आपल्याला मोठा करायचा आहे. अनेक लोकांना मी समर्थन देण्याचा प्रयत्न केला, लोकांनी माझा विश्वासघात केला, पण या जनतेने विश्वासघात केला नाही. या जनता माझ्याबरोबर साथ देणार. आणि विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला, नेतृत्व जे आलं बाहेरून त्यांनी सातत्याने लोकांना फसवण्याची भूमिका पार पाडली. आणि ही भूमिका पार पाडत असताना त्या तालुक्याला कोण आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. ही चालत असताना आपल्याला जर आपलं नाव राहिलं नाही तरी गावासाठी कार्यकर्त्यांचा बळी देणारा मी कार्यकर्ता नाही, कार्यकर्त्याचा मान सन्मान करणारा कार्यकर्ता. आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हे सन्मान करण्याचं काम हा तुमच्याकरता तयार झालेला एक काम दिले. म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे भूमिका पक्षांनी सांगितलं मला कर्नाटकला जायचंय, कर्नाटकचा प्रचार करायचा आहे. पण कर्नाटकचा प्रचार करायला सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्वाच्या बैठकीला हजर राहिलो. त्यांची विशेष परवानगी घेतली. माझ्या जागेवर मी जाईपर्यंत राजस्थानवरून राज्यसभेचे खासदार राजेंद्र गहलोत यांना आरोग्य मतदारसंघामध्ये पाठवलं. कारण कार्यकर्ते असतात नेता हा कार्यकर्त्यातून झाला आहे, त्याच्याशी जी माझी लिंक आहे, त्याच्याशी माझं जीवन भाव करणार आहे. ते निरावण्याची